नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। दर्शकहो, मी आता खर्डी गावामध्ये उभा आहे। नुकताच या गावामध्ये या भागाचे आमदार समाधान आवताडे यांचा गावभेट दौरा झाला। प्रशासनाची मोठी फौज सोबत घेऊन त्यांनी खरं तर या गावाला भेट दिली। या गावातले स्थानिक प्रश्न काय ते कधी लेखी स्वरूपामध्ये तर कधी तोंडी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समोर लोकांकडून बोलवून घेतले। त्या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, कामं झाली पाहिजेत या गोष्टींच्या संदर्भात त्यांनी काही बाबी त्या ठिकाणी समोर आणल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं। या सगळ्यासोबत विशेषतः या संपूर्ण गावभेट दौऱ्यामध्ये दोन तीन गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या की मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतोय तो गावातल्या लोकांना माहीत नाही हेही चित्र दिसलं। या त्या ठिकाणी गावभेट दौऱ्याच्या दरम्यान प्रकर्षानं काही गोष्टी समोर आल्या, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी गावासाठी येतोय परंतु तो गावातल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली। या गावभेट दौरा हा त्या ठिकाणी आमदारांचा लोकांसाठी असून देखील इथल्या गावभेट दौऱ्यामध्ये इथल्या स्थानिक राजकारणाचा एक वास होता हेही चित्र त्या ठिकाणी दिसलं। बरेच जण इथले स्थानिक अगदी ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच देखील या संपूर्ण गावभेट दौऱ्यामध्ये उपस्थित असल्याचं चित्र दिसलं नाही। आणि त्या सगळ्याच्या सोबत त्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी प्रशासकीय पातळीला त्या ठिकाणी लोकांना दिल्या जात आहेत किंवा लोकाभिमुख प्रशासन जे असलं पाहिजे त्याचं चित्र दिसत नव्हतं, त्याचीही जाणीव कदाचित आमदार साहेबांना झाली असेल। मगाशा आपल्या त्या बाईटमध्ये त्यांनी आपल्याला बोलून देखील दाखवली, आपण त्यांना विचारलं देखील की काय तशा पद्धतीच्या अधिकाऱ्यावर तुम्ही तक्रार करणार आहात का। परंतु हा झाला सगळा गावभेट दौऱ्याचा भाग, परंतु या गावभेट दौऱ्यानंतर इथल्या स्थानिक जनतेला नेमकं काय वाटलं हा विषय फार महत्त्वाचा आहे। आणि त्यासाठीच मी आता इथल्या काही स्थानिक लोकांसोबत आहे। ही जी लोकं मगाशी या संपूर्ण गावभेट दौऱ्यामध्ये उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं, कसा झाला गावभेट दौरा, या गावभेट दौऱ्यातनं त्यांना काय मिळालं आणि कुठले प्रश्न कसे मांडता आले आणि त्याचं पुढं काय होईल या संदर्भातल्या गोष्टी खरं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। बाबा नमस्कार। नमस्कार, काय नाव आहे तुमचं? सुखदेव सदाशिव रोंगे। रोंगे साहेब, काय मागा लय वैताग होता गावभेट दौरा? कसं आहे बरं का, आता आमदार साहेबांनी जर निधीचा आकडा सांगितलं पण प्रत्येक इथं काय खर्च झालेलं दिसलं नाही, तर बरोबर आहे का? तर त्या आमदार साहेबांनी निधी दिला त्याचा उपयोग झाला का नाही बघा, तपासणं त्यांचं गरजेचं काम होतं। कारण ते तरच लोकांना उपयोग होणार ना, आकडे दिलं देणारे हातात दिलं पण ते देणार घेणारी हातात हजरच नाहीती ना, मग जनतेला लाभ कसा होणार? घेणारी आता कुठे गेले आता ते, आता मी काय तपासाय बसलो का त्यांचं? पण ज्याच्या हातात दिला ज्यांच्या नावावर निधी येतो ते लोक हजर पाहिजे ते नाही, आणि त्यांनी तसं त्यांना लोकांना सूचना द्याय पाहिजे होत्या आणि दिल्या असतील नाही ते आपण काय बघत नाही, पण ते लोक हजर नाही ती ना। मग ते लोक हजर असे तर त्यांना विचारता आलं असतं, तुम्हाला निधी तर दिला म्हणते आमदार साहेब पण तो निधी खर्चला का नाही, विकास का झाला नाही असं विचारता आलं असतं ना। गावात आमदारांच्या काळात काय विकास झाला कोणत्या आपल्या समाधान? आता त्यांनी आकडे दिले एवढंच फक्त माहिती झालं, विकास तर कागदोपत्र झालाच नाही तर काय समजायचं? प्रत्यक्षात कामं किती किती झाली काय काय? आता निधी दिला ऐकला पण काम झालंच नाही ना। कसं काय झालं म्हणजे एवढी निधी दिला म्हणले की कधी नाही ते? अहो तर पूर्वीच्या निधीतनं कामं झाली ती, ह्या चालू आमदारच्या निधीतनं कामं झालेली नाही ते, कारण त्यांनी स्वतः बघडला होता आकडेवारी जर त्यांनी दाखवली, ग्रामसेवकला त्यांनी विचारलं पण हा निधी खर्चला कसा नाही, कुठल्या सालात किती निधी दिला तेही सांगितलं आणि खर्चला नाही तर स्पष्टच झालेलं आहे। मग निधी गेला कुठं ते कोणी ठरवायचं? आमदार साहेबांनी ते ठरवायला पाहिजे, आपण निधी दिला आहे त्याचा उपयोग का झाला नाही हे आमदारचं काम आहे। त्यासाठी गाठीभेटी दौरा त्यांनी हा आयोजित केला बरोबर आहे, पण आता निदान पुन्हा आल्यानंतर तर निदान निधी तो खर्च केला का नाही हे तपासणं काम कोणा आता आम्हाला दाखवणार का ती? अधिकारी तुम्हाला दाखवत नाही का पुढं? अधिकारी काही दप्तर दाखवत नाही ती, काही नाही तर ते विचारलं तर काही नसतं सांगत नाही, अजिबात नाही ते कुठल्याही लोकांना विचार। बर, नमस्कार। मग असे तुम्ही पण काहीतरी विचारत होता तर मुळे काय होतं तो विषय? राजकारणामुळं गाव भरलं जातंय। बर, प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी जर आमदार आले असतील तर ग्रामपंचायतच्या सरपंचांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे। ते स्थानिक प्रश्न आहेत ते पण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सोडवले जातात असा माझा प्रश्न होता। ते का उपस्थित नाहीत काय त्याला स्थानिक राजकारण? स्थानिक राजकारण आहे, दुसरं काय? स्थानिक राजकारण वरून काय सल्ले आले तर खाली हालचाल होती, या ठिकाणचा ग्रामपंचायतचा मेंबर सुद्धा वरूनच ठरवला जातो विनी गल्लीतून, त्यामुळं इथली कामं करण्यामध्ये कोणाला असा काही इंटरेस्ट नाही, कोणाचा समाजसेवक म्हणून राजकारणी नाही, उगाच आपलं उभा केलं आहे म्हणून गावामध्ये मेंबर आहेत, त्यांना कामाची तळमळ असावी पाहिजे ना। मग आज आमदार आलते, आमदार येऊन पण सरपंच उपसरपंच बॉडीतलं कोण होतं का? इथं बॉडीतलं काय कोणच नव्हतं, कोण कोण नाही सर। मग कसं इथला स्थानिक निधी खरंच लागणार आहे मग कुणाला विचारायचं? मग त्याच्यासाठीच मी तो प्रश्न केला त्यांना की तुम्ही जर गावभेट दौरा करत असाल तर तुमचा गावभेट दौरा जो राजकीय आहे असं दिसायला लागलंय, तर त्यासाठी तुम्ही त्या तिथले स्थानिक सरपंच ही तुम्ही बोलवून घेतले पाहिजेत। सरपंच आहे इथं
परिचारक पार्टी सरपंच परिचारक पार्टी मग परिचारकांची लोक का होता समाधान दादा परिचारक एक आहेत की वरती कशी काय नाही तुम्ही इथं ते आम्हाला पण समजणं आहे आता महाराष्ट्रातलं राजकारण समजणं आहे आता गावचं पण राजकारण कसं समजायचं बरं गुळ आहे की सगळं असं गोळाचा नाही गोळ गोळा पूर्वी पण चालत झाल्या पहिला नाही पूर्वी अजून आता ग्रामपंचायत मिटिंग झाली ना आम्हाला कागदपत्र काय माहिती व्हायचं मिटिंग नाही मिटिंग झाली नाही अजून कसं काय नाही अहो कागदपत्र नसते ह्यांचं चालू आहे मन आपलं सर्व लोकांना काय माहिती देत नाही ती ना अजून बरं कुठं निधी आला कुठं खर्चला ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला 2 कोटी रुपये निधी ब वर्गातून तो मंजूर केलता इथं सीताराम महाराजांचं मोठं देवस्थान आहे तर त्यावेळेला सुद्धा इथल्या स्थानिक त्यावेळेच्या जी ग्रामपंचायत होती त्यांनी तो निधी म्हणजे घेतला नाही का तर काही ठिकाणी आमदारांची नावं लावावं लागतात मग त्याच्यामध्ये गाव भरलं जातं ना सर्वसामान्य नागरिक भरला जातो आणि प्रश्न किती मोठे आहेत जर ज्या एकूण मिळून ह्या भागामध्ये 10 ते 15 गावं आहेत भाडगरच्या निरा भाडगरच्या अंडरखाली त्यासाठी आंदोलन केलं त्या आंदोलनात मी पण होतो बरीच सगळं गावच्या गावं बसली होती तर तो किती मोठा प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहे अशा प्रश्नाला त्या ठिकाणी कुणी वाचा फोडायची मग अशा वेळेला जर आपण सरपंच म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून जर उपस्थित राहत नसेल तर किती त्या गावाचं दुर्दैव आहे ना असं म्हणायचं आहे की परिचारकांच्या आणि आवताड्यांच्या भांडणात गाव भरडते 100% हे लक्षात येतं ना दिसतंय आजचं चित्र तुम्ही बघितलं असतं तर तुमच्या लगेच लक्षात आलं असतं आजचे तुम्ही काय असतील ते फोटो बघून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही ते लोक बघा तिथली काय सोसायटीपासून अगदी शेवटपर्यंतचे जेवढे पण काय सदस्य असतील चेअरमन लोक असतील किंवा सरपंच मेंबर असतील तुम्हाला कुठं दिसले तर मला सांगा ना मग तुम्हाला लक्षातच येतंय नाही नाही तुम्हाला नाही ओळखू आले तर लोकांना गावातल्या तर माहिती आहेत काय बाबा कसं वाटलं दौरा आमदार साहेबांचा ग्रामसभेला सरपंच नसतो डेप्युटी सरपंच असतो फक्त एक सरपंच लेडीज आहे सरपंच सवाशे आणि तुम्हाला काय विचारलं तर ते आम्हाला उत्तर बरोबर देऊ शकत नाही आता मी महिना झालं एक आज देतो या दिवसापासून आम्ही त्या ग्रामसेवक रोज जातोय आज करतो वारी आली या मरे जत्रा आली पुण्या काशीगाव जत्रा आली या असं टाळाटाळ करतो सरपंच सुद्धा मला माझ्या त्यांना 4 वर्ष झालं सांगतोय तका बिगड तक्रारी अर्ज देतात बाबा हे अक्षर मोटर आहे तरी ही तक्रारीला मला तक्रारी अर्ज करा तक्रारी अर्ज केला अजून कोणती ती आणि ग्रामसभेला तरी सरपंच ही 100% नसतो तिथनं उचलते तिकडं आणते शाळेत त्या मठात आणते शाळा ग्रामसभा म्हणजे माणसात पाहिजे आणि सरपंच पाहिजे सगळी बॉडी पाहिजे त्यांची आज नव्हतं का कोण आज ग्रामसेवक शिवाय कोण सुरू नाही नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव महादेव डिगंबर रोंगे 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 कंपनी आहे ना गावात रोंगे ही सगळी एका बिका पार्टी नाही ना कोण सगळी ना म्हणजे पार्टी काय नाही ना मला होय पण मला कसं आहे मला चुकून एका पार्टीची गावायची पुन्हा आमच्यावर रोख आरोप काय लागा एका पार्टीची गडी घेतला उभा मी एक स्वतंत्र भारताचा तरुण म्हणून आपल्या समोर बोलायला उभा राहिलो काय तुमची आज समस्या काय होती अडचण काय होती आज आमदार गावात आले कसं वाटलं काय प्रश्न मांडले भारत हा एक कृषीप्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो आणि भारत कृषीप्रधान जर देश म्हणून ओळखला जात असेल मी एक शेतकरी पुत्र आहे आणि आजच्या घडीला आमची लोकप्रतिनिधीकडे लाज वाटते आम्ही आजसुद्धा पाणी द्या वीज द्या ह्या क्षुल्लक समस्या मागतोय म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एकाही सरकारनं कोणतेही काहीही केलं नाही हे आजच्या ह्या दौऱ्यातून लक्षात येतं आज सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आहे आज शेतकऱ्यांना पाणी नाही आज शेतकऱ्यांना वीज व्यवस्थित मिळत नाही आसपासच्या राज्यात बघितलं गेलं तर शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाते राज्यकर्ते येतात सत्ताधारीच्या विरोधात भाषण ठोकतात आम्ही तुम्हाला वीज मोफत देऊ आम्ही तुम्हाला पेट्रोलचे दर कमी करू डिझेलचे दर कमी करू कोणत्याही गोष्टीवर हे सत्तेत आल्यानंतर विचार करत नाही हे फक्त शेतकऱ्यांना भरडून खातात आणि यांच्याच मुलांना यांच्याच नातेवाईकांना राजकारणात सत्ता केंद्रित आणि सत्तेत कसं बसवलं जाईल हे भारत स्वातंत्र्याच्या नंतर या राज्यकर्त्यांनी बघितलेलं आहे आज गावात काय होतं आज नेमकं गावात
होती का सगळी माणसं आणि काय आज काय होतं. आज लोकप्रतिनिधींनी त्या ग्रामसेवकाला प्रश्न विचारला की 2021-22 ला आम्ही तुम्हाला निधी दिलेला आहे, तो त्यांनी खर्च केला नाही, म्हणजे त्याला तिथं लगेचच ऍक्शन पाहिजे होती की कायमस्वरूपीचं निलंबित करायला पाहिजे होतं. हे घडताना दिसत नाही. म्हणजे अधिकारी आणि राजकीय लोक ही एकमेकाशी स्वार्थाने आणि मॅनेजमेंटने या तालुक्याचं साट्यालोट्याचं राजकारण करत आहेत की असं वाटते. आज या तालुक्यात A1 क्लासचा अधिकारी यायचा म्हणलं तर महसूल मंत्र्याला 3-4 कोटी घूस द्यावी लागते. क्लास 1 अधिकारी पुन्हा तुमचा दुसरं आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकारी यायचे असतील तर त्यांना 2 कोटी रुपयाची घूस द्यावी लागते. ही 2 कोटी रुपयाची घूस मंत्र्याला दिल्यानंतर तो पैसा वसूल करण्यासाठी या सर्वसामान्य जनतेला इथले अधिकारी सुद्धा लुटतात. इथले अधिकारी व्यवस्थित रेशन दुकानाला माल देत नाहीत, पुरवठा अधिकारी रेशन दुकानाला माल देत नाहीत, शेतकरी तहसीलदाराच्या दालनात जायचं म्हणलं तर घाम फुटतो, शेतकरी DYSP दालनात जायचं म्हणलं तर घाम फुटतो, शेतकरी PI ऑफिसमध्ये जायचं म्हणलं तर घाम फुटतो. ही सर्वसामान्याची दयनीय अवस्था झालेली. का तर आजच्या सभे ह्या गावभेट दौऱ्यामध्ये आमदारांनी झाडलं की काय काय अधिकारी झाडलं हे आम्ही स्वातंत्र्यानंतर प्रत्येक वेळालाही झाडलेलंच बघत आलोय, पण ऍक्शन कोणी घेतलेली नाही. आम्हाला ऍक्शन घेणारा माणूस पाहिजे. तो जर ग्रामसेवक चुकीचं काम करत असेल तर त्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी का कायमस्वरूपीचा निलंबित केला नाही, हा आमचा मूळ प्रश्न आहे. ठीक आहे वकील साहेब, इथे साहेब गावात दौरा झाला, एक सुशिक्षित नागरिक म्हणून प्रश्न विचारायचा आहे की दौऱ्यानंतरची प्रतिक्रिया काय, गावातला प्रतिनिधी म्हणून काय वातावरण होतं आणि काय परिणाम होईल वाटते? खरं म्हणजे आमदार साहेबांनी दौरा काय केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. दादांनी वेगवेगळ्या आता आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचा निधी दिला, परंतु हा निधी दिलेला स्थानिक राज्या स्थानिक लोकलच्या बॉडीला माहीतच नाही तो निधी दिलेला, किंवा माहीत असून त्यांनी लोकांना जनतेला कळूच दिलं नाही. आणि हा 2 कोटी रुपयाचा निधी याचा कुठेही विनियोग झालेला नसल्यामुळे आज या हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे आणि याला सर्वस्वी स्थानिक पातळीचं जे राजकारण आहे ते कारणीभूत आहे असं मी म्हणतो. इथं आता आज काय ह्या निधीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी घेतल्या, कुणाला ग्रामपंचायतीची जागा द्यायची होती, कुणाला त्याचा निधी द्यायचा होता, कुणाला त्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात प्रश्न होते, कुणाचे भाडघरच्या संदर्भात प्रश्न होते, कुणाचे विजेसंदर्भात प्रश्न होते, आणि हे सगळे प्रश्न विचारून झाल्यानंतर त्या त्या प्रश्नासंदर्भातल्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी देण्यात आल्या, त्या याचा परिणाम होईल असा विश्वास वाटतो. आता दादांनी सूचना दिलीत त्याबद्दल दादांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे, पण या सूचनांचा पाठपुरावा करून ह्या योजना किंवा ह्या सूचना यांचं काम होतं आहे का हे सुद्धा त्यांनी पाहिलं पाहिजे. आणि अशी माझी संपूर्ण गावाच्या वतीने त्यांना विनंती आहे की आता ज्या सूचना केल्यात ते काम होतं आहे का त्यांनी बघितलं पाहिजे. ठीक आहे, काय आहे तुमचं स्वप्न हलदास नका ते, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आता सध्या पंचायत समितीवरून एक लेटर आले, ते लेटरवरती पॉकेटवरती माझं नाव आहे, द्वितीय अपील संदर्भात आहे ते, आणि आतमधील लेटर आहे ते बोरावके म्हणून रांजणीच कोणतर आहे त्यांचं लेटर मला आले. म्हणजे हे पंचायत समितीचा हा असा भोंगळ कारभार आहे. काय प्रशासनाचं काय, प्रशासनावर कसा विश्वास ठेवावा लोकांनी, कसा विश्वास ठेवावा प्रशासनावर? कशाचं काय प्रकरण आहे ते? हे द्वितीय अपील संदर्भातलं प्रकरण आहे राज्य माहिती आयोगाचं, त्याचं आता माझ्या नावानं लेटर आले माझ्या आईच अपिलामध्ये, पण हे लेटर आतमध्ये जे लेटर आहे ते बोरावके नावाच्या एका रांजणीच्या माणसाचं लेटर आहे. मी त्यांची अपिलाची सुनावणीच मला आली. तुमच्या तर कुणाला जाईल, माझं कुणाला जाईल काय माहिती, बहुतेक मग बोराव केलं जाईल माझं. बोराव केलं. गोंधळ आहे बरं का प्रशासनामध्ये? मगाशी दादांच्या समोर सुद्धा प्रशासकीय अधिकारी तिथं अशीच उडवा तुडवीची थातर मतर उत्तरं देताना दिसत होती, त्यामुळं प्रशासन दादांचं अभिनंदन आहे खरं तर आमदारांचं की त्यांनी प्रशासनाला इथपर्यंत आणलं, परंतु प्रशासनाला पण ह्याचं भान पाहिजे. मुळात ही प्रशासकीय व्यवस्था ही लोकांच्या कामासाठी झोबा केलेली आहे, लोकाभिमुख असणं गरजेचं आहे. लोकांसाठी जितकं खाली तळात जाता येईल आणि तिथले त्यांच्या भाषेत त्यांच्या स्टाईलनं ते काम संपादता येईल तितकं खरं तर आपल्यासाठी चांगलं असणार आहे, परंतु तसं होताना दिसत नाही. प्रशासकीय व्यवस्था सरंजाईसारखी असल्यासारखी वागताना आता दादांच्याच काळात म्हणून नाही सर्वस्वी संपूर्ण देशामध्ये ही अशाच पद्धतीचं असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. काय प्रतिक्रिया? आज आमदारांचा दौरा झाला गावामध्ये, मोठ्या अधिकाऱ्यांची फौज आली, कशा पद्धतीनं वाटलं एकूण निवेदन? दादांनी अधिकारी तुमच्या गावात घेऊन आले होते? अधिकारी गावात घेऊन आल्याबद्दल प्रथमतः आमदार साहेबाचं अभिनंदन. आता परिस्थिती काय आहे, सध्या पावसानं भयंकर ओढ दिली, आम्ही आमचं कुठलं 2 नंबरचं धंदा नाही, शेतीवर हे सगळा समाज शेतीवर जगणार, आमची फक्त त्यांना एकच कळकळीची विनंती आहे,
अस्तरीकरण कॅनलला आपल्या भागातनं झालं रांजणीपासून पाण्याचा मोबदला जास्त सांगोल तालुक्याला मिळायला लागला. आम्ही काय म्हणतोय आमच्यात अस्तरीकरण झाले आम्हाला त्याचा मोबदला मिळू द्या. बरं आता सध्या पाणी धरणात कमी आहे आम्हाला पण मान्य तरी पण जनावरांसाठी पिण्यासाठी आणि जनावरांसाठी एक 10 दिवसाची पाळी द्यावी हीच आमची मागणी. मागणी केली का मागणी केली की काय म्हणले मग दादा प्रयत्न करतो मी बापू संघ आज संध्याकाळी बोलणार आहे. बरं एवढं बोलणं झालं पहिलं असं वाटतं. हो ठीक आहे. काय तुम्ही हल्ली का नाही एखादी मागणी? नाही आता हा येते दत्ता पाटलांना सांगितलेलीच माझी सुद्धा मागणी तुमची पण ती पाण्याची जास्त गरज आहे. बाकी पैसे करण्यापेक्षा येणार विषय पाण्याची जास्त गरज आहे लोकांना. पेला सुद्धा पाणी नाही गावात. हॅलो काय सरकारी दवाखान्यात फी किती आहे? फी किती आहे? 2 रुपये 5 रुपये ही 10 रुपये घेते ती मला माघारी पाठवून दवाखान्यात. 10 रुपये केले आता? 10 रुपये केले मग तसंच त्याच्यावर नाही ना त्याच्यावर त्या त्यांची जी पावती देते ती त्याच्यावर किती आहे? शुल्क मुक्त आहे. शुल्क मुक्त म्हणजे काय? आमचं एक म्हणणं आहे तुम्हाला पण तुम्ही पण थोडा ह्याच्यावर आवाज उठवा. जनावरांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून एक 8-10 दिवसाचं एक रोटेशन आम्हाला द्यावं ही आमची अंतकरणापासून विनंती. साधारण या पद्धतीच्या संपूर्ण प्रतिक्रिया या गावामधून आहेत. त्या नुकताच थोड्या वेळापूर्वी या गावामध्ये आमदार समाधानदादा अवतडे यांचा संपूर्ण तालुक्यातलं वेगवेगळ्या पातळीवरचं प्रशासन घेऊन गावभेट दौरा झाला आहे. या गावभेट दौऱ्यामध्ये अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केले, लेखी स्वरूपामध्ये तक्रारी दिल्या, तोंडी काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्या त्या प्रश्नाला उत्तर देत असताना आमदारांनी काही निधी होता तो निधी जाहीर आहे हे सांगितलं. बराच निधी आलेला गावातल्या लोकांना माहीतच नाही. इथल्या काही अधिकाऱ्यांना जागेवर आमदार अवतडेंनी काही सूचना देखील त्याकडे केल्याचं दिसलं. दुर्दैवानं इथं गावभेट दौरा झाला खरा, परंतु या गावभेट दौऱ्याला इथल्या स्थानिक राजकारणाचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळालंच. लोकांनी देखील बोलून दाखवलं की इथं या गावामध्ये सत्ताधारी म्हणून परिचारक आहेत आणि त्यांचे कुणी सरपंच, उपसरपंच, सदस्य ही मंडळी इथं आमदारांचा दौरा आहे म्हणजे उपस्थित राहणं गरजेचं होतं, परंतु ती उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही. दुर्दैवानं ज्यावेळेला अशा पद्धतीचे गावभेट दौरे होत आहेत त्यावेळेला ते सामान्य जनतेच्या कामासाठी जे असतात याच्यामध्ये स्थानिक राजकारण कुणीही आणू नये हा प्रामाणिक अपेक्षा सगळ्यांची असताना देखील आता सत्ताधारीच असलेल्या भाजपच्या एक विधान परिषदेचे आमदार आणि एक विधानसभेचे आमदार या आमदारांमध्येच थोडंसं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जर वातावरण असेल तर ते वातावरण निश्चितपणानं तालुक्यासाठी अजिबात चांगलं नाही. कॅमेरामॅन संकेत गरडचं, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, खर्डी.